योगेश कदम आहे सोबत आहे. योगेश कदम हे जे वाक्य आहे विधिमंडळासाठी या वाक्यावर तुम्ही काय प्रतिक्रिया? नाही, धनुष्यबाण हातातून गेल्यानंतर आणि शिवसेना पक्ष देखील हातातून गेल्यानंतर अशी बेताल वक्तव्य करायची आणि नालायक वक्तव्य करून तुम्ही महाराष्ट्राला तुमची लायकी दाखवून देता असं मला वाटतं. आज विधिमंडळासारखं पवित्र स्थान जिथे आम्ही आल्यानंतर पहिल्या पायरीवरती आम्ही नतमस्तक होऊन आतमध्ये गेलो. महाराष्ट्रामध्ये बलाढ्य नेत्यांनी महाराष्ट्राचा विकास या विधिमंडळाच्या माध्यमातून घडवला. अशा विधिमंडळाचं जर का आश्वासन अपमान होत असेल तर ते सहनशीलतेच्या पलीकडचं आहे. दोन्ही बाजूने होतंय असं वाटत नाही तुम्हाला? तुमच्याकडून काही शब्दफेक होते ती चुकते, जी गरिमाच खाली आणली जाते. आमच्याकडून कोणी शब्दप्रयोग केला आणि एकही शब्दप्रयोग दाखवा ना अपमानास्पद. मला वाटतं संसदीय कामकाज चालू असताना संसदेमध्ये शब्दप्रयोग करायची जी आम्हाला मुभा आहे ते शब्दप्रयोग झाले. त्याप्रमाणे कुठलाही वेगळा शब्द कोणी वापरला नाही. संजय राऊत हा तर अपमान झाला ना. आमच्याकडनं अशी कुठलीही वक्तव्य उद्धवजींच्या बाबतीमध्ये आदित्यजींच्या बाबतीमध्ये किंवा त्यांच्या कुठल्या नेत्यांच्या बाबतीत झालेली नाहीत. परंतु हा तर नालायकपणा झाला. काय कारवाई झाली? नाही, मला वाटतं अतुलजी भातखळकर यांनी आता हक्कमगाचा प्रस्ताव जिथे मांडलेला आहे ते 100% त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना अदल घडली पाहिजे अशी कारवाई झाली पाहिजे.